दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। जय जवान जय किसान अशा घोषणा युद्ध काळात दिल्या जातात। सैनिकांच्या शौर्याला पराक्रमाला आणि त्यांच्या बलिदानाला मानाचा मुजरा केला जातो। परंतु सैनिकाचा माजी सैनिक झाला की त्याची कशी फरफट होते त्याचे उदाहरण म्हणजे गंगापूर शिवारातील हिरामण काळे। सेवानिवृत्त असलेल्या या सैनिकाची गंगापूर शिवारात वडिलोपार्जित शेत जमीन आहे। तिथे त्यांनी पेरू व इतर फळांची बाग लावली आहे। 77 वर्षीय या सैनिकाला मात्र या शेत जमिनीच्या शेजारी असलेल्या डीजे मेडोज या बिल्डिंग मधील रहिवाशांनी त्याच्या बागेत दारूच्या बाटल्या कचरा फेकून त्रस्त केले आहे। त्यांनी या बाबत गंगापूर पोलिसात तक्रार केली आहे, परंतु त्याची दखल घेतली गेली नाही। या प्रकरणी दक्षिणेची बोलताना काळे यांनी ही माहिती दिली। हे माझे सैनिक असून माझे प्रॉपर्टी गंगापूर शिवारामध्ये गट नंबर 49 आपले 3 हिस्सा या 3 हिस्सामध्ये मी फळबाग करून माझ्या कुटुंबाचं उदरपोषण करतो। आणि जे साईडला जे इंडिया बिल्डिंग ते रहिवाशी आहेत ते आज 12 मंजिलची बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये आता तेवढे कुटुंब आहे, ते माझ्या शेतामध्ये नेहमी वारंवार केर कचरा घाण कपडा शिळं अन्न दारूच्या बाटल्या हे नेहमी फेकत असतात। त्यांना मी फार विनंती केली, चेअरमॅनशी केली, सेक्रेटरीशी केली, सभासदांशी केली, तो कोणी ऐकायला तयार नाही। मला ह्या लोकांपासून खूप तकलीफ आहे आणि खूप मनस्ताप होतो। तरी मला माझ्या संघटनेचे लोक माझ्या मदतीला इथे होऊन आलेले आणि त्यांच्या बळावर मी काहीतरी 2 शब्द मी सरकारला सांगू इच्छित आहे का हे असं केव्हा चालणार आहे। हे तर पोलीसवाले म्हणतात कॉर्पोरेशनचं काम आहे, हात आहे आणि कॉर्पोरेशन म्हणतं हे पोलीसचं आहे। आणि मग आता हे निर्णय कोण घेणार? मग आता सरकार घेत नाही तर मग मला माझ्या सैनिकांचंच बळ दाखवावं लागेल। तुम्ही आतापर्यंत कोणाकोणाला निवेदन दिले? आतापर्यंत मी गंगापूर पोलीस स्टेशनला दिलेले अर्ज 28/12/2021, त्याच्यानंतर आता 18 तारखेला दिलं आहे पोलीस आयुक्त नाशिक साहेब आणि जिल्हा अधिकारी साहेब आणि कॉर्पोरेशनचे आयुक्त साहेब आणि माझी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय त्यांना एक अर्ज दिलेला आहे आणि माझ्या संघटनेचे जे माझे मदतगार आहे ते माझे करता ते वेळोवेळी हजर होत असतात आणि मला प्रोत्साहन देत असतात आणि बळ देत असतात। त्यांच्या जीवन मी करून राहिलेले। माझी सुभेदार मेजर दिनकरतन पवार, आज आमचे ज्येष्ठ सहकारी माजी सैनिक हिरामण लक्ष्मण काळे यांनी बऱ्याच वेळा आमच्याकडे तक्रार केली की माझा जो माझी जी रिकामी जागा तिथं मी पेरूचा बाग केलेला आहे, त्या बागेत शेजारचे बिल्डिंगवाले दारूच्या बियरच्या बाटल्या फेकतात, कचरा फेकतात आणि त्यामुळे आज आम्ही ही जागा बघण्याकरता आलो आहे। आज पूर्ण नाशिक शहरात सिमेंट काँक्रीटचं जंगल होतं आहे आणि एवढ्या जंगलात कोणत्याही लालसाला कोणत्याही याला बळी न पडून ह्या माणसाने पर्यावरण करता आपली जागा पडी ठेवली होती तर पेरूचा बाग केलेला आहे, पण याचा गैरफायदा शेजारील विकासक हा घेतो आहे आणि कोणत्या ना कोणत्या मार्गाने रोज जवळजवळ 101 बाटल्या बियरच्या दारूच्या फेकतो आहे तो आणि जेणेकरून ह्या माणसाला त्रास होईल आणि हा त्रास झाल्यानंतर हा माणूस ही जागा मला परत डेव्हलप करता विकून टाकेल। बाजूची डीजे रिव्हिएरा म्हणून बिल्डिंग झालेली आहे, त्या 12 मजली बिल्डिंगच्या रहिवाशांनी त्यांना आतोनात त्रास द्यायला सुरुवात केली आहे। वेळोवेळी कचरा फेकणं, दारूच्या बाटल्या, बियरच्या बाटल्या अशा नाही तो कचरा इथे तो फेकला जातो आहे। एका बाजूला ती डीजे रिव्हिएरा होते, त्याच्याच दुसऱ्या बाजूला अपना घर म्हणून सुजय गुप्तांची एक नवीन स्कीम येते, आज त्यांना होणारा त्रास त्यात ही बाजूची बिल्डिंग झाल्यावर होणारा त्रास यात खूप त्यांना सोसावं लागणार आहे। आज स्वच्छ सर्वेक्षणामध्ये एक माणूस स्वतः इतका परिश्रम करून घाण काढण्यासाठी झुंजत आहे, त्याला कुठल्याही प्रकारचे प्रशासकीय सहकार्य लाभत नाही आहे। मी विजय पवार, भारतीय माजी सैनिक संघ जिल्हा अध्यक्ष, माझ्याकडे आमचे जुने काळे साहेब का त्यांनी 65 वार केला, 71 वार केला आणि त्यांनी थोडीशी जागा घेतली होती इथे जुनी त्यांच्या वल्लोबाडीची आणि त्या जागेवर ते शेती करता आहे, पण बघा ना आता त्यांचं काय झालं। हां, ते 65 झाली, 71 झाली, देशासाठी लढले आणि या लोकांसाठी लढले आणि ते लोक रिटायर झाल्यावर यांना त्रास देत आहे। अहो काय हे
काय त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली, महानगरपालिकेत तक्रार केली आणि तरी पण काही नाही ना। मग का आम्ही ज्या लढाईमध्ये ज्या लोकांना मदत केली आता आम्ही त्यांच्या विरोधात जाऊन त्यांना मारायचं का? तरी शासनाने याच्यावर दखल घेतली नाही तर आम्हाला पुढचा विचार करावा लागेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। गंगापूर पोलिसांनी हिरामणच्या तक्रारीची दखल घेतली नाही, परंतु भारतीय माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी त्यांच्या मदतीला धावून आले। त्यांनी या शेताची पाहणी केली तेव्हा शेतात सर्वत्र बियरच्या बाटल्या आणि कचरा आढळून आला। संघटनेचे अध्यक्ष विजय पवार, कार्याध्यक्ष दिनकर पवार, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पारनेकर यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त करून जशास तसे उत्तर देऊ असा इशारा दिलाय। यावेळी हिरामण लक्ष्मण काळे, संघटनेचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पारनेरकर, अध्यक्ष विजय पवार, कार्याध्यक्ष माजी सुभेदार दिनकर रतन पवार, सदस्य गोविंद बस्ते, मुरलीधर वाघ, चंद्रशेखर कांबळे, भारत हिरामण काळे उपस्थित होते। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक।